आज आहे बुधवार, आज यात्रेचा पहिला दिवस आहे. तर स्वयंपाक, गोडाचा स्वयंपाक तर झाला आहे, आता इथं नॉनव्हेजची तयारी चालू आहे. तर कांदा चिरायचं चाललं आहे, सर्वजण बसलेत, मुलं सर्वजण इथं बसले, दोघं तिघं, बाकी ज्यांचं चालले खेळायचं काम, कुणाच्या आंघोळ्या चालल्या आहेत. थोडंसं वातावरण अजून तरी शांत आहे, दुपारच्या पुढं लय धिंगाणा मस्ती चालते मुलांची. मग चलत मग आता व्हिडिओला तर सुरुवात केली, दिवस तर केव्हाच उगवलं आहे, 4:30 आम्ही उठलो होतो. तर इथे आहे ना मी आणि काका भाऊजी, म्हणजे माझे मोठे दीर, आम्ही दोघं मिळून नॉनव्हेजची भाजी बनवत होतो. तर आपण खात जरी नसलो तरी या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर भाजी बनवत आहे मी आणि माझे मोठे दीर. आता स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरले, सर्वांचे जेवण वगैरे झालेत. आता वेजसाठी मोहिनी भात लावते, कारण यात्रेला आहे ना नॉनव्हेज असतं, त्याच्यामुळे जास्त पण व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर नाही केला. पण बरेच सगळेच जण नॉनव्हेज खातात, फक्त मी मांसाहार खात नाही, मी नॉनव्हेज खात नाही आहे. आणि मार्गशीर्ष महिना असल्यामुळे बऱ्याचशा ज्या महिला वगैरे येतात ना, त्या पण नॉनव्हेज खात नसतात, त्यामुळे वेजचा स्वयंपाक वेगळा असतो, नॉनव्हेजचा बाहेर असतो. तर खात नसलं तरी बनवतं लागतच असतं. तर आता यात्रेत जाण्याची तयारी चालू आहे, मोहिनीचा भात लावून झालं की आता आम्ही रेडी होणार, कारण गावात यात्रा असते, पाहण्यासारखी यात्रा असते, त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. आणि त्याच्यावरती नक्की सेपरेट पण ब्लॉग येऊन जाईल, पूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करेल. देवाच्या बद्दलची आमची सर्व जी माहिती आहे ना, देवाचा जन्म कसा झाला, देवाचा मृत्यू कसा झाला, याच्यावरती पूर्ण व्हिडिओ पण येईल, तर तो पण नक्की पहा. आर्याची हेअरस्टाईल चालली, म्हणून तयार झाली, आईंच चालली तयारी, ताई वगैरे तिकडे सगळ्या तयार होत आहेत. मी तर आवडते सचिन बाहेरच बसले. झोपलेले म्हणजे मामाने अवघड केलाय का नाही मामी तुला? मेकअप चाललाय खूप गडबडीने, लिपस्टिक दे ना. आरशावरती मेकअप आरशावरती सगळ्यांची गडबड चालली आहे. 2 देव खेळायला निघतो, त्याच्यामुळे फास्ट चाललंय. सर्वांचा आवरलेला आहे. आता एक एक गाडी जायला चालू झालेली आहे. तर एकामागे एक आता आमच्या दोन्ही पण गाड्या निघतील. जागा नाही पुरली तर 2-व्हीलरवरती पण येतात. काल परीने झोप नाही येऊन दिली बाजूवरती, काल मस्त वाटलं बाजूवरती झोप. अखेर रात्र पुरी नाही काय, सेवा चालली. नाही नाही माझं पाणी नाही तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्ले ना. चला यात्रेत फिरायला सरते आता. गरम होते, गाडी गरम झाली उन्हाने. सचिनच्या गावची यात्रा बघायची, चला सगळेजण. हे बघा इतके एवढेशे पोरे यात्रेत खेळायला झालेत काटे घेऊन. हे बघा कालचा कॉर्नर, इथूनच यात्रा चालू झाली. काल तुम्हाला हाच कॉर्नर मी दाखवलं होतं उभं राहून, हाच पॉइंट आहे. आणि यात्रा बघा किती भरली आहे, आणि मंदिर तर खूप लांब आहे इथून. गाडी कुठे लावावं लागतं, साईडला गाडी पार्क करायला. ठीक आहे आपली गाडी, ठीक. काका पण शोधता येत पार्किंगला जागा, बाटल्या बळत बळ उतरू. गर्दी बघा, मंदिर अजून खूप लांब आहे, खूप. पार्किंगला थांबलेत सगळे, बाटलेले जड आहे बरं फक्त तिकडे. ही बाटली टाकी याच्यात. आणि स्वयंपाक चाललेला दिसतोय ना बायांचा, ते नवसाच, त्यांनी जे नवस बोललेले असतात ते फेडायला आलेले असतात, त्याचं स्वयंपाक चालू आहे. ऊन लागते, दिव्याला पाळण्यात बसवायची.
मिकी माऊस मध्ये बसवते तुम्हाला पाहण्यात नको. तर आमचं गाव कुसेगाव, तर दौंड तालुक्यात कुसेगाव हे गाव आहे. तर तुम्ही केव्हा अष्टविनायकला जाण्याचा तुमचा, म्हणजे तुम्ही जर केव्हा अष्टविनायकला गेला तर आवर्जून आमच्या मंदिराला भेट द्या, कारण हाच रोड अष्टविनायकसाठी पण आहे आणि रोडच्या कडेलाच हे मंदिर आहे. तर खरंच खूप दिव्य भव्य मंदिर, मंदिराचं काम आमचं चालू आहे. पण तुम्हाला वाटेल देव भानोबा मग मुखवटा वगैरे देवाचा मूर्ती देवाची नाही आहे, तर देवाची मूर्ती आहे ना दुसऱ्या गावी असते. पण आम्ही जी जागा देवाची आहे ती रोजची रोज पूजण्यात येते, दोन्ही टाईम आरती असते. यात्रेमध्ये गर्दी तर भरपूर आहे, पण थोडंसा बाजूला उभं राहिल्यामुळे आहे ना कॅमेऱ्यामध्ये जास्त गर्दी सामावत नाही आहे. तर हे भानोबाचं मंदिर आहे. तर आडीचा टाईम झालेला होता, ऊन भरपूर होतं, सर्वांनी डोक्यावरती कोणी स्टोल कोणी पदर असं घेऊन कोणी सावलीचा आसरा घेऊन सर्वजण उभे राहिले होते, कारण देवाची प्रचितीच एवढी आहे ना की ती यात्रा पाहावीच वाटते. दरवर्षी तोच कार्यक्रम असतो, तेच गजी पडतात, पण तरीही हा क्षण घालवायचा नसतो आम्हाला. त्यामुळे आम्ही कितीही ऊन असलं कितीही त्रास होत असला तरी आम्ही ही यात्रा उभारून पाहतच असतो. तर आमच्या देवावरती खूप श्रद्धा आहे. देव जरी आमच्या गावात नसला तरी तो इथंच आहे अशी आमची मनापासून श्रद्धा असते. तर आम्ही वर्षभर त्यांची सेवा तर करतच असतो. तर आज आहे ना आपला यात्रेचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर हे सर्व कसे गजे पडतात हे पण पहा. याच्यावरती डिटेल्समध्ये नक्कीच एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ येऊनच जाणार आहे, तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. तर आता देवदानव युद्ध चालू झालेलं आहे. तर मातंग समाजाची आणि रामोशी समाजाची जी लोकं असतात ना, तर त्यांचा हा मान असतो. तर यात्रेमध्ये त्यांचं आणि देवाचं युद्ध होत असतं. तर देवाची आणि यांची नजरानजर झाली ना तर ते लोक बेशुद्ध होऊन पडत असतात. तर तुम्ही पाहू शकता आमच्या गावातील त्याचबरोबर जी पाहुणी लोक वगैरे आलेले असतात ना गावामध्ये, तर ते लोक या माणसांना आहे ना उचलून अशी लाईनशीर टाकत असतात. तर खाली कार्पेट आहे, ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे, कोणी कार्पेट देवासाठी म्हणून असे दिलेले असतात. गावकऱ्यांनी सुद्धा काही कार्पेट आणलेले असतात का, तर गजांना त्रास व्हायला नको म्हणून. आणि एकमेवच अशी यात्रा आहे जगामध्ये म्हणता येईल, एकमेवच अशी यात्रा आहे की त्या यात्रेमध्ये त्या देवाचा फोटो काढायला आमच्या गावामध्ये परमिशन नाही आहे. मी या गावातलीच आहे तरी पण व्हिडिओ काढत आहे, पण ते मी चोरून काढत आहे. बरेच जण येतात पण मी आहे ना देवाचा व्हिडिओ काढणार नाही आहे, आता आमचा देवाचा व्हिडिओ काढायला आम्हाला परमिशन नाही आहे. तुम्ही कोणीही मोठी व्यक्ती या, तुम्हाला कोणतीही मोठी व्यक्ती आली ना तरी आमच्या गावामध्ये आमच्या देवाचा व्हिडिओ फोटो काढण्याला अजून तरी परमिशन भेटलेली नाही आहे. तर हे जे लोक आजूबाजूला दिसत आहेत जे यात्रा घेऊन आलेले आहेत, ते हे बाहेरगावचे असतात. तर त्यांना आहे ना सर्व सोयी सुविधा आमच्या गावामध्ये केल्या जातात. तर कोणी कशाचा नवस बोलतं कोणी कशाचा नवस बोलतं, जेथे ज्याचे त्याच्या इच्छेने येऊन नवस फेडत असतात. आता इथे एक बैल बांधलेला आहे, म्हणजे काही काही लोक बैलगाडी घेऊन सुद्धा येत असतात. आता आहे ना देवदानव युद्ध तर पार पडलेलं आहे, देव मंदिरामध्ये माघारी गेलेला आहे आमचा. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस घाम टाकण्यात येतो या गजांच्या अंगावरती, त्याच्यानंतर हे कानामध्ये ओरडून भानोबा देवाचं नाव घेऊन या गजांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात लोक. पहा काय म्हणतात आता, आमची नाही आली कुणी, नाही आली कुणी, नाही नाही टाइम नाही कुणाला. दिवसभर परत शूट करायला नाही झालं, आता जेवण करते संध्याकाळचं. आम्ही एवढे जणी नॉनव्हेज खाल्लं, पुरी भाजी केली आहे, श्रीखंड पुरी भाजी पापड वगैरे तळे वरण भात या जेवायला सगळे. तर आज आहे ना यात्रेचा दुसरा दिवस आहे, तर दोन्ही व्हिडिओ जॉईंट केलेले आहेत आपण. तर चुलीवरती पुऱ्या चाललेल्या आहेत आणि आई नैवेद्य भरतायत. तर आज आहे ना दुसऱ्या दिवशी आम्ही नैवेद्य दाखवत असतो, दुसऱ्या दिवशी व्हेज बनतं, पूर्णपणे व्हेज असतं. तसं वारावरती ठरतं, पण काल नॉनव्हेज पण होतं व्हेज पण होतं, पण पहिल्या दिवशी शक्यतो करून नैवेद्य जात नाही. दुसऱ्या दिवशी नैवेद्य आम्ही मंदिरामध्ये पाठवत असतो. तर बघा मग आम्ही नैवेद्यामध्ये काय काय बनवले ते. इथं महिनी पुऱ्या बनवते, ताईंच चालले चहा करायचं का. तर दरवर्षी आहे ना पुरी भाजीचाच नैवेद्य असतो आमचा, पुरी भाजी गोड काहीतरी द्यायचं, डाळ भात
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आहे ना, आम्ही प्रत्येक वर्षी गजे जेवायला घालत असतो, तर 5-6 जे काही भेटतील ते गजे आम्हाला गावात जाऊन आणावी लागतात. आणि जे काही पाहुणे रावळे येतात ना घरी, तर ते प्रत्येक जण एक एक स्वीट पदार्थ घेऊन येत असतात. कारण आहे ना, हे जे गजे जे येतात ना जेवायला, तर त्यांच्या ताटी लावण्यासाठी तर हे स्वीट त्यांनीच आणलेलं आहे. तर गजांना आल्यावरती गजांना पण जे काही आवडत असेल, कोणी नॉनव्हेज खातं कोणी व्हेज खातं, तर आज जे गजे आले होते तर त्यातील दोघांचा गुरुवार होता, तर त्यांच्यासाठी आम्ही खिचडी बनवलेली होती. आणि काही जण नॉनव्हेज खाणार होते, तरी पण आहे ना त्यांच्यासाठी आम्ही हे सर्व जे काही बनवलेलं होतं ना, ते पहिल्यांदा अगोदर ताटी लावलं, ते त्यांना अगोदर खायला सांगितलं आणि नंतर ना त्यांना नॉनव्हेज वाढलं. तर त्यांना ताटं वगैरे केल्याच्या नंतर ना आहे ना परत सर्वांनी मिळून त्यांच्या पाया पण पडायचं असतं. तर आमच्या आजी सासूबाई पाहत असताल की त्या दर्शन घेत आहेत, त्या झाल्यावरती सर्वजण एक एक करून दर्शन घेतील. सकाळचा नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. हा जेवण. तर दरवर्षी आहे ना देवाच्या अंगावरती फुलं टाकायला हेलिकॉप्टर येत असतं, त्याच्यामुळे सर्वांची गडबड चालली आहे गावात जाण्यासाठी. सर्वजण पटपट जेवण करत आहेत. यात्रेत एन्जॉय वगैरे केलं, शॉपिंग पण झालेली आहे आणि देवाचा हार गाडीसाठी घेतलेला आहे. तर भेळ वगैरे घेतोय थोडस लाईट खाण्यासाठी मुलांना. प्रत्येक वर्ष आम्ही देवाचा हार घेत असतो आणि तो गाडी लावतो. तर आज आहे ना यात्रेचा शेवटचा दिवस आहे, आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी देव जातो कोयळीला, म्हणजे डायरेक्टली पोहोचत नाही, त्याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ तर येणारच आहे. तर आज लास्टचा दिवस आहे यात्रेचा, तर आम्ही सर्वजण देव घालवायला चाललेलो आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. एक गाडी पाठीमागून येत आहे, मोहिनी, अमृतताई, मी, श्रेयश आणि यश चाललेलो आहोत. आणि ड्रायव्हिंग करणारी आपली सचिन. दुसरी गाडी पाठीमागून येते. यात्रेमध्ये काही सबस्क्रायबर पण भेटत होते, थोडस बोलून थोडस छान पण वाटत होत. कोणी लांबूनच कुजबुजत होत की हो ही व्लॉगर आहे, हिचे व्हिडिओ आपण पाहतो, असं ऐकल्याच्या नंतर ना पण थोडस मनाला समाधान भेटत असतं. तर इथं आहे ना मी, ताई, मी, मोहिनी, आम्ही सर्वजण गॉगल घेत आहोत. मुलांना पण घेतले, आम्हाला पण घेतले, का तर ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं की गॉगल लागतातच. मला दुसरा गॉगल आवडला होता, पण जो गॉगल विकणार होता तो म्हटला नाही ताई तुम्हाला हा सूट होतोय, तर मी हा घेतला. यात्रेत फिरून झालं आणि देव जायचा टाईम झाला, ढोल निघला, ढोल वाजायला चालू झालं की आम्ही परत आमची जागा धरून बसत असतो, का तर देवाला आम्ही कशाप्रकारे घालवतो, देवाची कशाप्रकारे पूजा करतो नक्की पहा. तर प्रत्येक वेळेस आहे ना देव येताना आणि जाताना अशा प्रकारे पाठ ठेवण्यात येतो, रांगोळी काढण्यात येते. तर आज मी म्हटलं मी स्वतः रांगोळी काढते, तर मी रांगोळी काढत आहे आणि मोहिनी शूट करत आहे. तर भरपूर पब्लिक असतं देव जाताना पण आणि देव येताना पण. देव येताना आम्ही कशाप्रकारे देवाचं स्वागत करतो ना, याच्यावरती पण व्हिडिओ येणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ असणार आहे, देव येताना कसं स्वागत होतं, देवाची पूर्ण इतिहास म्हणजे देवाबद्दलची सर्व माहिती मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आज भानुबादेव जाण्याचा दिवस आहे, तर मनामध्ये एक खंत असते. तर अशा प्रकारे आहे ना करंडीमध्ये देव असतो आमचा, तर करंडीमध्ये देव ठेवून त्या करंडीला पाटणीवरती बांधूनच इथून नेलं जातं आणि त्याचप्रकारे गावामध्ये सुद्धा आणत असतात. तर आमची वेस वलंडी तेव्हापासून आहे ना देवाला खाली जमिनीवरती पाय ठेवून देत नाही आम्ही, असं सर्वजण महिला पुरुष जे कोणीही असतील ते असे वागतात आणि त्याच्या पाटणीवरूनच देव येत असतो. आम्ही सुद्धा वलंडा घेतला आणि पाहू शकताय देवाची करंडी. तर याच्यामध्ये आपला भानुबा देव असतो, दर्शन घेतलं, करंडीला हात लावला आणि हे सर्व करताना आहे ना मन अचानकच भरून येतं, म्हणजे खूप वाईट वाटतं. आत्ता व्हिडिओ शूट करते पण आत्तासुद्धा खरंच खूप मनामध्ये काही ना काही खंत राहिलेली असते. देव आहे ना 15 दिवसासाठी गावात आलेला असतो, नंतर न देव कोयाळीला जातो, पण हे 15 दिवस आहे ना कसे निघून जातात हे समजत नाही. खूप भारी वाटतं हे देव आल्यापासून देव जास्तोपर्यंत देवाची यात्रा होतोपर्यंत हे 15 दिवस आहे ना आमच्या गावामध्ये यात्रेसारखे साजरे केले जातात. आणि देवाचे खरंच खूप सत्पन्न आहे, खूप देव आमचा नवसाला पावतो. ज्यांना कुणाला इच्छा होईल त्यांनी नक्की पुढच्या वर्षी आवर्जून देवाच्या दर्शनासाठी आमच्या गावी या.
आता तुम्ही एखाद्या ताई असताल, कोणाची आजी असताल किंवा होऊ इच्छित असताल, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ताई हा व्हिडिओ पाहिला, तुम्ही बोलता देव आमचा नवसाला पावतो, तर तुम्ही आहे ना रोज सूर्यनारायणाचं दर्शन घ्या, भानोबा देवाचं नाव घ्या. सूर्यनारायणाचं दर्शन घेताना तुमच्या मनातील इच्छा सांगा, हळदी कुंकू सूर्यनारायणाला व्हा, भानोबाचं चांगभले बोला, तुमच्या मनातील इच्छा सांगा, हे रोज उगवत्या सूर्याला नमस्कार करूनच करायचं आहे. आणि पुढच्या वर्षी आमचा देव आमच्या गावात येतोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असणार आहे. पण फक्त तुम्हाला 30 म्हणजे तुम्ही जे बोललेलं आहात, आता तुम्ही एखादी इच्छा सांगितली आमच्या देवाला तर ती तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. तुम्हाला आमच्या देवाच्या दर्शनाला तरी यावंच लागणार आहे. आणि जे कोणी व्हिडिओवरती आहेत त्यांनी अनुभव घेऊन पाहिला काहीच हरकत नाही. आम्हाला खूप अनुभव आलेला आहे आमच्या देवांचा, त्याच्यामुळेच खूप लांबून लांबून लोक यात्रेसाठी येत असतात. तर देव आत्ता गेला तुम्ही पाहिलेलंच असेल. आणि काल मुलांना एन्जॉय करायला नाही झालं यात्रेमध्ये, तर जम्पिंग जपकमध्ये बघा कसे खेळत आहेत. आणि इकडं मृणाल बसले गाडीमध्ये आणि मंदिर इथं आहे भानुबाचं. तर यात्रा वाजतापर्यंत देव इथंच असतो, 3 दिवस देव इथंच असतो आणि परत नंतर ना मग पाठीमागच्या मंदिरात जातो. 2 मंदिरं आहेत ना, त्यातील यात्रेपर्यंत 2 दिवस इथं देव असतो. बरं बरं चालते ताई, मी थांबलोय तिथं ठेवू का मग. तर यात्रेसाठी भानुबादेव इथंच असतो. तर हे देव मंदिर आहे ना भानुबादेवाचं आहे, तर इथं आहे ना शंकराची मूर्ती. कशामुळं आहे तर शंकर महादेव आहे ना भानुबादेवांना प्रसन्न आहेत, त्याच्यामुळे ही मूर्ती इथं आहे. बऱ्याच जणांना असे वाटेल की ताई मूर्ती शंकराची मूर्ती ही मंदिरामध्ये नसते, तर महादेव प्रसन्न असल्यामुळे भानुबादेवांना तर ती मूर्ती इथंच राहणार आहे. आणि जर पिंड ठेवली असती तर ते महादेवाचं मंदिर झालं असतं, त्याच्यामुळे हे फक्त भानुबादेवाचं मंदिर आहे. शंकर महादेव त्यांना प्रसन्न आहेत म्हणून शंकराची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. तर आमच्या गावात पण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता, त्याच्यामुळे आम्ही एक ब्राह्मण बोलवून त्यांच्याकडून ह्याची माहिती घेतलेली आहे, म्हणून मी तुम्हाला पण हीच माहिती सांगत आहे. तर ज्यावेळेस आहे ना गावातून आमच्या मी जिथं राहते त्या गावातून एंट्री होत होती, त्यावेळेस या मूर्तीची पूजा करताना माझा शॉर्ट व्हिडिओ पण आहे. कोणी पाहिलेला नसेल तर आवर्जून जाऊन तिथे पहा. आणि आत्ता आहे ना या मूर्तीला कलर दिलेला आहे, तर सर्वजण आहे ना आम्ही फोटो काढत आहोत देवाबरोबर. खूप छान वाटत आहे, किती प्रसन्न जे महादेवाचे भक्त आहेत ना त्यांना खरंच हा फोटो ही मूर्ती आणि हा व्हिडिओ खरंच खूप आवडणार आहे. 2-3 दिवसाचा आहे ना मी एकच व्हिडिओ तयार केलेला आहे, तर माझ्या मते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असणार आहे. जर आवडलेला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. गोर झाली का तू बसून, गोर झाली का, मी चाल लिहिलं तुला सोबत.